नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरबी मराठी जी के हे एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस सामान्य ज्ञानचे प्रश्न पाहणार आहोत आणि ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा पण ते आधी जर चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या प्रश्नांचा उपयोग येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये होईल पहिला प्रश्न आहे तेनाजी फौजेची पद्धत कोणी सुरू केली कोणी सुरू केली मित्रांनो लॉर्ड वेलसली यांनी सुरू केली फॉरवर्ड्स ब्लॉकची स्थापना कोणी केली दुसरा प्रश्न आहे फॉरवर्ड्स बॉ ब्लॉकची स्थापना कोणी केली उत्तर सुभाषचंद्र बोस यांनी केली आत्मवृत्त आत्मवृत्त हे आत्मचरित्र आत्मवृत्त हे आत्मचरित्र एकोणीसशे पंधरा रोजी प्रकाशित झाले ते कोणाचे होते तर महर्षी कर्वे यांचे होते महर्षी यांचे होते पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये हजर होते उत्तर आहे मित्रांनो दुसऱ्या पाचवा प्रश्न नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर अकोला पुढचा प्रश्न मित्रांनो दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने कोणती मृदा आढळते म्हणजे कोणती माती आढळते मित्रांनो तर ती रेगूर मृद्ध आढळते जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर गोदावरी पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता जिल्हा कोणता उत्तर नंदुरबार पुढचा प्रश्न मित्रांनो उद्या पुढचा प्रश्न प्रश्न आहे बारावा वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर उत्तर आहे काय बावीस एप्रिल तेरावा प्रश्न भारतासाठी काय भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली उत्तर आहे बॉम्बे योजना उत्तर काय बॉम्बे योजना पक्षांतर बंदी कोणत्या घटनादुरुस्तीनंतर अस्तित्वात आली पक्षांतर बंदी कोणत्या घटनादुरुस्तीनंतर अस्तित्वात आली तर उत्तर आहे बावनवी घटनादुरुस्ती हा प्रश्न वारंवार विचारला जातो पुढचा प्रश्न प्रश्न आहे नगरपंचायतमध्ये किमान ते कमल किती लोकसंख्या अपेक्षित असते तर उत्तर आहे दहा हजार थे? थे ते पंचवीस हजार सोळावा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचा प्राण आहे कोणता असा कलम आहे ते भारतीय संविधानाचा प्राण आहे उत्तर आहे कलम बत्तीस एकोणतीसावे राज्य म्हणून दोन जून किती दोन जून पासून कोणते राज्य अस्तित्वात आले उत्तर तेलंगणा बर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे बर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न सलाम या कविता संग्रहाचे कवी कोण काय सलाम कवी कोण आहेत तर मंगेश पाडगावकर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झाली तर ती एकोणीसशे बहात्तर ला झाली साम्यवादी पक्षाची स्थापना एकोणीसशे पंचवीसमध्ये कोठे झाली होती उत्तर कानपूर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला उत्तर अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस खरोसालेणी कोणत्या जिल्ह्यात आहे खरोसालेणी कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे लातूर पुढचा प्रश्न आहे बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते उत्तर आहे नारायणगड राजुरी हे ठिकाण कोणत्या देवाचे ठिकाण प्रसिद्ध आहे तर उत्तर गणपती मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे मांजरा नदी कोणत्या तालुक्यात उगम पावते पर्या आहेत तुमचे एक बीड दोन पाटोदा तीन केज आणि चार आष्टी ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या पण चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद